नमस्कार मित्रांनो, मी राजेश आपलं स्वागत करतो आपल्या या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपण छोटछोट्या बिझनेस आयडिया ज्या रोड साईडचे बिझनेस आहेत, जे कमी भांडवलात होणारे बिझनेस आहेत, जे फेरीवाल्यांचे व्यवसाय आहेत, ते कशा पद्धतीने करता येतील, माल कुठून घेता येईल आणि व्यवसाय कसा करता येईल कमी भांडवलामध्ये, ज्यांच्याकडे कमी पैसे आहेत त्यांना व्यवसाय कसा करता येईल आणि चांगले पैसे कसे 1000-2000 रुपये कमवता येतील रोजचे, तर या संदर्भातले आपण व्हिडिओ बनवत असतो। जर आपल्याला अशा व्हिडिओमध्ये किंवा अशा बिझनेस आयडियाजमध्ये, व्यावसायिक आयडियाजमध्ये इंटरेस्ट असेल तर आपण हा आपला यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा। मित्रांनो, आपण बरेच सगळेजण असा व्यवसाय शोधत असतो, काम करणारे, बिगर काम करणारे, असा व्यवसाय शोधत असतो का कमी भांडवला सुरू झाला पाहिजे आणि चांगला नफासुद्धा या व्यवसायाने दिला पाहिजे, असे आपण व्यवसाय शोधत असतो। परंतु आपल्याला काही लोकांना भेटतात, काही लोकांना भेटत नाहीत, तर असाच एक व्यवसाय आहे। तुम्ही इथं व्हिडिओ पाहत असता, हे UPचे आहेत, कानपूरवरून आलेले आहेत, हे शूज विकत आहेत। तुम्ही पाहत असता व्हिडिओमध्ये का दोनच लोक आहेत, त्यांनी इथं येऊन रूम घेतली, रूममध्ये माल ठेवला आहे, कानपूरवरून माल आणला आहे आणि इथं विकत आहेत। माल केवढ्याचा आणला आहे हे तुम्ही चौकशी करू शकता, म्हणजे एक जोड किती रुपयाला भेटतो, 100 ते 125 रुपयाला एक जोड भेटतो बुटाचा कानपूरमध्ये, इथं ते 250 रुपयाला विकत आहेत। दिवसामध्ये काय नाही म्हणलं तर 5-25 जोड विकत आहेत, कमीत कमी 150 रुपये, 100 ते 150 रुपये मार्जिन बघा, 25-3 हजार रुपये, 4 हजार रुपये रोजचे हे कमवत आहेत। महिना 2 महिने इथं राहतात, परत दुसऱ्या शहरात जातात, तिसऱ्या शहरात जातात, अशा प्रकारे हा व्यवसाय करतात अतिशय चांगल्या प्रकारे। हा म्हणजे व्यवसायाचं ही एक इतकी भारी कन्सेप्ट आहे ना मित्रांनो, रस्त्यावरती जाऊन बसायचं, तुम्हाला भाडं लागत नाही, तुम्हाला कुठं मेंटेनन्स लागत नाही, लाईट नाही लागत, बिल नाही लागत, काहीच नाही लागत, डायरेक्ट जायचं शहराच्या क्राऊडेड ठिकाणी जाऊन बसायचं, व्यवसाय सुरू करायचा। आठवडे वेगवेगळे, आता आपल्या महाराष्ट्रामध्ये आठवडे बाजार ही संकल्पना आहे, तर आपण आठवडे बाजारामध्ये जाऊनसुद्धा बसू शकतो आणि अशा प्रकारचे शूज विकू शकतो आणि कमी पैशामध्ये, कमी भांडवलामध्ये आपण चांगले पैसे कमवू शकतो, 1000 ते 1500-2500 रुपये कमवू शकतो जर 20-25 जोड आपण विकले तर। अशा प्रकारचा हा व्यवसाय आहे, चांगला व्यवसाय आहे, आपण केला पाहिजे। म्हणजे हाच व्यवसाय नाही, इतरही कोणता व्यवसाय असेल तर आपण केला पाहिजे। महाराष्ट्रीयन लोकांनी आता व्यवसायात उतरलं पाहिजे, हे आता जग जाहीर आहे, कारण आता आपण लाजून जमणार नाही, बाहेरचे लोक येऊन इथं पोटं भरत आहेत, व्यवसाय करत आहेत, चांगले पैसे कमवत आहेत, घरं घेत आहेत, बंगले घेत आहेत, दुकानं टाकत आहेत इथं, आणि आपण मात्र MIDC 300 रुपये रोजाने कामाला जातो आहे। तर आता हे कुठंतरी थांबलं पाहिजे, त्याच्यासाठी आपण व्यवसाय केला पाहिजे। हे शूजचा व्यवसाय अतिशय चांगला आणि अतिशय पैसे कमवून देणारा व्यवसाय आहे मित्रांनो। तर ज्यांना ज्यांना आवश्यकता असेल तर त्यांनी त्या ठिकाणी अभ्यास करायचा आणि सुरू करू शकता तुम्ही आपल्या शहरामध्ये आणि चांगल्या प्रकारचे व्यवसाय मित्रांनो, असं नाही का एकदमच कम म्हणजे लो लेवलचा व्यवसाय किंवा अतिशय म्हणजे त्याला त्या व्यवसायाला किंमतच नाही। तुम्ही रस्त्यावरती पाहा ना, किती लोक शूज विकत आहेत, किती पैसे कमवत आहेत, आपण काय करतो आहे, हां हे आपण आपल्या लक्षात आलं पाहिजे की किती पैसे कमवत आहेत। आणि मेन म्हणजे दुकानाची गरज नाही ना, त्याला दुकानाची गरज नाही, कुठं जाण्याची गरज नाही, तुम्ही तुमच्या शहरात हायवेवरती जाऊन तुम्ही हे शूज विकू शकता। हे कुठं सेना नदीच्या शेजारी बसलेले, तिथं तुम्ही पाहिलं आनंद मार्बलच्या समोर नगर पुणे हायवेला, काय पैसे कमवत आहेत हे लोक। आता तुम्ही बऱ्याच ठिकाणी पहा की हे बाहेरचे लोक येऊन बसले तिथं, आपल्याला लाज वाटते। हा व्हिडिओ फक्त यांच्या अशा लोकांसाठी का ज्यांच्याकडं कमी पैसे आहेत आणि कमी भांडवलामध्ये व्यवसाय सुरू करायचा आहे। इतके भयानक बिझनेस करून राहिले ते लोक, आपल्या लक्षात आलं पाहिजे ना की नेमकं आपण काय करायला पाहिजे। आपण 300 रुपये रोज आणि MIDC जाण्यापेक्षा इकडं 1500 रुपये कमवणं चांगलं आहे ना, आणि आपल्या मनामध्ये संध्याकाळी 3-4 वाजता तिथं जायचं, 7-8 वाजेपर्यंत किती का धंदा होतो, किंवा सकाळी लवकर यायचं 8-9 वाजेपर्यंत, 8-9 वाजता ते दुपारी 3-4 वाजेपर्यंत धंदा होतो आहे, 2 शिफ्टमध्ये 2 जणांनी काम केलं, 2 जण जर असले तर भयानक बिझनेस होतं। कानपूरवरून शूज आणले त्यांनी, हे विकतेत, हे UPचे पोर आहेत, तुम्ही लक्षात घ्या किती धंदा होतो आहे आणि काय विषय चालला आहे आणि कितीला येतात ते 100 रुपयाची वस्तू 300 रुपयाला 250 रुपयाला विकायची, विषय मिटला, 150 रुपये निघले वरच्यावर। हां, हे धंदे अतिशय महत्त्वपूर्ण आहेत। तर तुम्हाला मला एवढीच रिक्वेस्ट करायची महाराष्ट्रीयन मुलांसाठी का मुलांनो, आता नोकऱ्या कुठंच नाही आहेत, असल्या तरी त्या लिमिटेड आहेत,
आणि भयानक परिस्थिती झालेली आहे. सरकारी नोकऱ्या कुठं राहिलेल्या नाहीत आणि एम आय डी सीत गेल्यावरती 1,000, 1.5, 2,000, 4,000, 5,000 काय किती देतात आणि सगळे कॉन्ट्रॅक्टरच खाऊन जातात पैसे. त्याच्यामुळं आपण व्यवसायाकडे वळलं पाहिजे. चांगल्या प्रकारचा व्यवसाय आपण केला पाहिजे. कमी भांडवलात पैसे मिळून देणारा व्यवसाय केला पाहिजे. ही माझी सर्वांना रिक्वेस्ट आहे. मित्रांनो, काही कमेंट्स असतील तर तुम्ही नक्की खाली कळवा आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ असला आवडला असेल तर लाईक करा. आणि आपल्या जे मित्र आहेत ज्यांना खरोखर व्यवसायाची गरज आहे, जरी तुम्हाला नसन आणि तुमच्या मित्रांना असन, तर त्यांच्यापर्यंत पोहोचवा. त्यांच्या कमीत कमी डोक्यात आयडिया तरी का नेमकं काय आपण केलं पाहिजे, इथपर्यंत तर पोचते ते. तर मित्रांनो, एवढंच या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगायचं होतं की व्यवसाय आपण करत राहिला पाहिजे. कोणता ना कोणता, सीजनेबल असेल, बिगर सीजनेबल असेल, रस्त्यावरचा व्यवसाय असेल, दुकान टाकून असेल किंवा कसा बी असेल, तुमच्याकडे जास्त पैसे असेल, दुकान टाका, फॅक्टरी टाका, काहीही करा, परंतु व्यवसाय 100% करा. आणि ही एक महत्त्वपूर्ण गोष्ट, सेलिंग स्किलशिवाय काहीच नाही. तुम्हाला विक्री कौशल्य तुमचे डेव्हलप करावं लागतील, तरच व्यवसायात मजा आहे, अन्यथा नाही. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, वंदे मातरम.